नमस्कार, मी प्रकाश दांडगे. आनंद यात्रा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचे आपले पाहुणे लेखक आहेत. सनदी अधिकारी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे बडोदा इथं होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते नियोजित अध्यक्ष आहेत. स्वागत करूया लक्ष्मीकांत देशमुख यांचं. लक्ष्मीकांत देशमुखजी, नमस्कार. नमस्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदी एक फार मोठी जबाबदारी आहे. या पदावर आतापर्यंत अनेक दिग्गज साहित्यिक होते. अनेक दिग्गज साहित्यिकांना हे पद मिळालेलं नाही. काही ते जाणीवपूर्वक त्या पदापासून लांब राहिलेले आहेत. तुम्ही असं नेहमी म्हणता की तुम्ही पिंडानं लेखक आहात, काम म्हणून तुम्ही सनदी अधिकारी केलेलं आहे, पण वृत्तीनं मात्र तुम्ही कार्यकर्ता आहात. आता एक कार्यकर्ता साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदी आला आहे, काय भावना आहेत तुमच्या यावेळी? माझ्या भावना अतिशय समृष्ट आहेत. त्यातली सर्वात मोठी भावना समाधानाची आहे, कारण शेवटी अध्यक्षपद हे एक सर्वोच्च सन्मान असतो आपल्या लेखन कलेचा, आणि 12 कोटीचं प्रतिनिधी हा अध्यक्ष असं अशाही लोकांची भावना असल्यामुळे एक जबाबदारी देखील दुसरी भावना आहे. परंतु मी कार्यकर्ता असल्यामुळे मला पुढील काळामध्ये मराठी भाषा, मराठी वाङ्मयासाठी आणि खास करून मराठी संस्कृतीसाठी काही विशेष काम करायचं आहे. मी नेहमी म्हणत आलो की मी कार्यकर्ता अध्यक्ष लेखक होतो, आता काही अध्यक्ष झालेलो आहे आणि ह्या वर्षभरामध्ये निश्चितपणे काही ठोस कार्यक्रम करायची माझ्या मनात कल्पना आहे. त्याचा मी उद्घोषणा किंवा पुनर्विचार चालू आहे माझा आणि तो अध्यक्ष भाषणात मी मांडणार आहे. आणि सर्वांच्या प्रयत्नानं मग महामंडळ असतील, साहित्य संस्था असतील, समाज असेल आणि शासन असेल, या सर्वांना एकत्र घेऊन काही काम करायचा माझा मानस आहे. सनदी अधिकाऱ्यांनी मराठीमध्ये खूप लेखन केलेलं आहे. सेतू माधवराव पगडी होते, त्यांनी इतिहासावर लेखन केलं. त्याच्यानंतर विश्वास पाटील अलीकडच्या काळात आहेत. नंतर भारत सासणे आहेत, ज्ञानेश्वर मुळे आपले IFSमध्ये ते मराठीमध्ये लिहितात. महाराष्ट्र केड्याचे उपमेन्यू चटर्जी तेही लेखक होते, इंग्रजीमध्ये ते गाजलेले लेखक आहेत. श्रीकांत देशमुख आहेत. तर प्रशासक देशमुख म्हणून तुम्ही काम केलं, प्रशासक देशमुखांचा लेखक देशमुखांना कितपत फायदा झाला? निश्चित खूप फायदा झाला. मी नेहमी म्हणतो की माझ्या जीवनाचे दोन रंग आहेत, एक लेखन दुसरं प्रशासन, आणि दोन्ही एकत्र चालतात. लेखकाला अनुभव घ्यावा लागतो लेखनासाठी असं म्हणलं जातं, आणि त्यासाठी प्रवास केला पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे. परंतु माझी सेवा अशी होती प्रशासनाची की पूर्ण मी महाराष्ट्र हिंडलेलो आहे आणि मला सर्व तराचे माणसं भेटलेत, अगदी गरीब भेटले, श्रीमंत भेटले, जाती बिद्ध भेटले आणि पीडित माणसं भेटले. ह्या सर्व माणसांना मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे, त्यांचे दुःख वेदना जाणून घेतलेली आहे. एखादा माणूस जेव्हा प्रश्न घेऊन येतो तेव्हा एक लेखक म्हणून बुद्धीनं मनानं मला त्याचं प्रश्न कळतो आणि अंतःकरणामध्ये कुठेतरी एक विश्वासाची भाव निर्माण होती आणि त्यातून मी लेखन करतो आणि हा प्रश्न सुटला पाहिजे असं माझी बुद्धी सांगते आणि माझा प्रशासक जागा होतो आणि मी तो प्रश्न सोडवतो. म्हणजे एखाद्या माणसाचं दुःख समजून घेणं हे लेखक म्हणून माझी नियती आहे आणि ते प्रश्न बुद्धीनं तर्कानं कायद्या चौकडे आपण सोडवणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे. ह्या दोन्ही गोष्टी मी व्यवस्थितपणे सांगणं करून प्रयत्न केलेला आहे. भरपूर कामही केलेलं आहे, लोकांना दिलासा दिलेला आहे. त्याचबरोबर ह्या मला अनुभवाचा जो फायदा झालेला आहे त्यावर आधारित मी बरंचसं लेखन केलं आहे. ते माझं समस्या केंद्रित आहे, समाज केंद्रित आहे. आणि मी नेहमी म्हणतो की साहित्याचं एक सामाजिक प्रयोजन असतं आणि साहित्यानं साहित्यिकानं गरीब दबलेल्या माणसाचा आवाज बनला पाहिजे आणि तो आवाज बनायचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे. माझ्या लेखातून त्या मूक माणसाला आवाज दिलेला आहे. तुम्ही म्हटलं की मूक माणसाला तुम्ही आवाज दिलेला आहे. अंधेरनगरी असो, पाणी असो, अगदी इन्क्लाब विरुद्ध जिहाद अशी कादंबरी असो, या सगळ्यांमध्ये तुम्ही माणसाचा शोध घेतला आहे. एक माणूस म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि लेखक म्हणून, या तिघांमधून तुम्ही एक माणूस शोधत होतात. ह्या माणसाच्या आयुष्यात ज्या घडणाऱ्या घडामोडी आहेत ते सगळं तुम्ही साहित्यात मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता एवढा सगळं प्रदीर्घ काळ साहित्यिक म्हणून काम करत आहात, माणसाचं आयुष्य बदलण्यामध्ये साहित्याची काही भूमिका असते? एक लेखक म्हणून कदाचित मी समाज बदलू शकणार नाही, माणसं दुःख हरण करू शकणार नाही. ते काम आहे प्रशासकाचं, व्यवस्थेचं, राज्यकर्त्याचं. प्रशासकामध्ये ते काम नक्की केलेलं आहे. पण लेखक म्हणून समाज बदलण्यापेक्षा बदलणारा समाज कसा असावा, त्यात इष्ट काय अनिष्ट काय हे सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. तसा प्रत्येकानं केला पाहिजे. उद्याचं जगाचं जे नीलप्रत असते हे जग हे शोषणरहित असावं, स्त्री पुरुष समानता असावी, त्यामध्ये भ्रूणहत्या होऊ नये, त्यामध्ये बालमंदिर असता कामा नये, त्यामध्ये लोकांना सुखी होण्यासाठी संधी मिळाली पाहिजे,
हे जे एक स्वप्न असतं आपल्या संस्कृतीचं, ते स्वप्न कायम ठेवणं, त्यासाठी आजची जी व्यवस्था आहे जी हे होऊ देत नाही, त्या प्रहार करणं, भाष्य करणं हे एकमेव काम आहे. असं करत असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये जी निराशा आहे ती कुठे कमी व्हायला पाहिजे, आणि तिची आशा की उद्याचा दिवस आपला आहे, उद्या चांगलं होणार आहे, हा आशावाद आपण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ह्या पद्धतीने लेखाकडे मी पाहतो आणि तसं मी लेखकाचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी लेखक हा माणसाच्या दुःखाच्या कहाण्या सांगतो, आणि दुःखाच्या अनेक पदर असतात, शोषाचे अनेक पदर असतात, आणि हे दुःखाचे पदर, शोषाचे पदर सांगताना तुम्हाला भाष्य करायला लागतं, आणि जेव्हा हे भाष्य असतं सिस्टीमविरुद्ध, कारण सिस्टीम ही माणसाला अनेक वेळा त्रास देते, म्हणून त्या अर्थानं जेव्हा तुम्ही सिस्टीम बदलायसाठी भाष्य करता, प्रयत्न करता, आणि सिस्टीम कशी चुकीची आहे ती माणसा कशी छळते त्रास देते सांगता, हे तुमचं एक राजकीय भाष्य असतं. ते पक्षापलीकडचं एक व्यापक राजकीय भाग असतं. राष्ट्र म्हणजे काय असतं? समाजव्यवस्था बदलणं आणि ते अधिक चांगलं करणं लोकांना जगण्यासाठी. आणि जसं हे राज्यकर्ते करत असतात तसं आम्ही करत असतो, किंवा आम्ही अधिक करतो, एक शांतपणे माणसाच्या मनामध्ये विचार पेरणं, आणि हा विचार संक्रमित होत तो माणूस बदलणं, आणि असे माणूस बदलतात तेव्हा समूह बदलतो, देश बदलतो, समाज बदलतो, त्यातून एक परिवर्तन होत असतं. आणि हे अतिशय सूक्ष्म आणि खूप काळ चालणारं काम आहे, परंतु हे काम होणं महत्त्वाचं आहे, त्यामध्ये लेखक म्हणून वाटा उचलणं महत्त्वाचं आहे. तो मी उस्तायचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. लेखकानं भूमिका घ्यावी अशी अपेक्षा केली जाते. आणीबाणीमध्ये अनेक लेखकांनी आणीबाणी विरोधात भूमिका घेतली. अलीकडच्या काळातही अवॉर्ड वापसीसारखे प्रकार आपण बघितले की लेखकांनी एखादी राजकीय भूमिका मान्य झाली नाही तर पुरस्कार परत केले. तुम्हाला काय वाटतं की लेखकांनी भूमिका घेतली पाहिजे, सामाजिक चळवळीचं नेतृत्व केलं पाहिजे, एक साहित्य संमेलनाचं अध्यक्ष म्हणून लेखकाची समाजात काय भूमिका असावी असं तुम्हाला वाटतं? लेखकानं भूमिका घेतलीच पाहिजे हे तर स्पष्टच आहे, परंतु त्यानं नेतृत्व केलंच पाहिजे याची गरज नाही आहे. कारण त्याचं जे लेखन आहे हे एक राजकीय भाष्य असतं, सामाजिक भाष्य असतं, एक व्यापक आवाहन असतं. लेखकाचं काम हे लेखन करणं आणि वाचकाच्या मनामध्ये नवे विचार पेरणं, पुरोगामी विचार पेरणं, जे वाईट आहे, हिणकस आहे, ते काढायचा प्रयत्न करणं आणि ते दाखवून देणं हे काम असतं. लेखकाचा एक रोल ठरलेला असतो, लेखकानं व्यक्त व्हायचं असतं ते लेखनातून, आणि ह्या लेखनाचा परिणाम म्हणून वाचक बदलतो, वाचक पुढे येतो. हे पण ह्याचा अर्थ असा नाही की जेव्हा प्रसंग येतो आणि भूमिका घेणं आवश्यक असतं, बैना उतरणं आवश्यक, तेव्हा उतरायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण उल्लेख केला आणीबाणीचा, तेव्हा अनेक लेखकांनी दुर्गा भागवतने हा आवाज उठवला होता. आजही अनेक लेखकांनी आपले पुरस्कार वापस करून आपला रोष किंवा आपली व्यथावेदना व्यक्त केलेली आहे. ही कृती महत्त्वाची आहे, कारण शेवटी कुठलाही पक्ष असतो, कुठली सत्ता असतो, ती माणसावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करते आणि अनेक चुकीच्या गोष्टी करते. त्या चुकीच्या गोष्टी होत असतील आणि त्यामुळे लोकांचं आवाज दाबला जात असेल तर लेखकानं काहीतरी कृती केली, जेणेकरून समाजात लक्ष वेधलं जाईल, लोकांना दिलासा मिळेल आणि राज्यकर्त्यांना इशारा मिळू शकेल. हे काम केलं पाहिजे, प्रत्येक काम आहे की जुन्या काळी असं लोकांनी काम केलं होतं, आजही लोक करत आहेत, परंतु अनेक वेळा असं दिसतं की बहुसंख्य लेखक हे गुळमुळीत धोरण स्वीकारतात. ते मला मान्य नाही. मी प्रशासन असताना देखील परखड भाष्य केले. माझे सगळे कादंबरी अन्यनगरी राजकीय कादंबरी आहे, ऑक्टोपस ही माझी राजकीय कादंबरी आहे, आणि इन्क्लाब तर आहेच आहे. ह्यातून मला जे व्यक्त व्हायचं होतं त्यामध्ये मी जे प्रश्न मांडलेले आहेत त्यातून मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. म्हणून मी एका अर्थानं भूमिका घेणारा आणि व्यापक अर्थानं पक्षपलीकडचं राजकारणावर भाष्य करणारा राजकीय लेखक आहे. याबद्दलची तुमची विस्तृत भूमिका अध्यक्ष भाषणात येईलच, पण साहित्य संमेलनाचं जे सध्याचं स्वरूप आहे त्याच्यावर अनेकदा टीका होताना दिसते. हा एक मोठा उरूद झाला आहे, एक इव्हेंट झाला आहे, याच्यातनं मराठी भाषेचं आणि मराठी साहित्याचं फार काही भलं होत नाही असंही म्हणणारे अनेक टीकाकार आहेत. तुम्हाला काय वाटतं सध्याच्या साहित्य संमेलनाच्या स्वरूपाबद्दल? ही जी टीका होती आहे ती फारशी बरोबर नाही असं मत आहे, आणि ह्याचं उत्तर मी नाही, नचिकेळकरांनी ह्यापूर्वी दिलेलं आहे. ते यापूर्वी बडोद्याला संमेलन झालं होतं 1934 साली, तेव्हा त्याने ही भावना व्यक्त केली की हा एक शारदोत्सव आहे, हा दरवर्षी व्हायला पाहिजे, जे ज्यामुळे लेखक वाचक जवळ येतील आणि काही विचारविनिमय करतील. जेव्हा साहित्य सम्राट केळकरांनी भूमिका घेतलेली आहे त्याभूमी मी पूर्ण सहमत आहे. आणि शेवटी साहित्य संमेलन एक मोठी परंपरा आहे, शतकी परंपरा आहे, जी दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही. ह्यामध्ये काही उण्या आहेत का? निश्चित आहेत, त्या बदलल्या पाहिजेत, परंतु त्या बदलण्याच्याऐवजी आपण ते बंद करा म्हणणं, उरूस म्हणणं किंवा तमाशा म्हणणं
हे चुकीचं आहे. एक तर आपण नवीन परंपरा आपण निर्माण करत नाहीत आणि जी चांगली परंपरा आहे आणि ही परंपरा सांगते की समाजामध्ये जगण्यासाठी इतर गोष्टीबरोबर साहित्य हे लागतं, कलाही लागते. आणि ह्या 3 दिवसाच्या उत्सवामध्ये हजारो लोकांना ही जाणीव होती की साहित्य हे महत्त्वाचं आहे, अध्यक्ष हा महत्त्वाचा आहे, हा देखील समाजात नेतृत्व करू शकतो. केवळ नेते, अभिनेते किंवा राज्यकर्तेच नेतृत्व करत नाही तर लेखक देखील हा लोकांचा नेता होऊ शकतो, विचार मांडू शकतो, लोकांच्या विचारांना दिशा देऊ शकतो. तो एक हे महत्त्वाचं आहे. आणि त्या अर्थानं मी पाहतो संमेलनाकडे. हा शारदेचा उत्सव आहे, लेखकांचा उत्सव आहे, वाचकांचा उत्सव आहे. आणि यातून वाङ्मय हे जगण्यासाठी अत्यंत आवश्यक मूल्य आहे आणि त्या मूल्याची भरणपोषण आपण केलं पाहिजे ही जाणीव होते. म्हणून ही टीका माझ्या मते निरर्थक आहे. मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल अलीकडे फार चिंता व्यक्त होते. इंग्रजी शाळांचं आक्रमण होतं आहे, मराठी शाळा बंद होत आहेत असंही म्हटलं जातं. कॉन्व्हेंटमध्ये जाणारी जी आजची पिढी आहे ती मराठी भाषेपासून दूर जाते असंही म्हटलं जातं. आपली जी मराठी आहे एखादी भाषा नष्ट होण्याची प्रक्रिया खूप अवघड असते, पण ती प्रक्रिया सुरू झाली आहे का? म्हणजे मराठी भाषा आणि मराठी तरुण पिढी या एकमेकापासून लांब जात आहेत का? आजचं जर चित्र पाहिलं तर ते तसं निश्चित आहे. आज इंग्रजीचं वाढतं प्रस्थान आहे, इंग्रजी शाळेची संख्या वाढत चाललेली आहे, मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. सरकारनं त्या शाळा बंद करून ह्याबद्दल मी स्पष्टपणे भूमिका घेतली की बंद करता कामा नये. परंतु ही दुसरी बाजू आहे की शाळा आहे, शिक्षक आहेत, पण विद्यार्थी येत नसतील. काय येत नसतील विद्यार्थी? तर पालक आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही. त्यांना वाटतं इंग्रजी शिकलं पाहिजे जगाच्या सक्सेस, जगामध्ये टिकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी. ही तशी एखादा भ्रामक कल्पना आहे. आज देशाचं जे भाषिक राजकारण आहे की हिंदी विरुद्ध इंग्रजी विरुद्ध प्रादेशिक भाषा, ह्यामुळे आजच्या काळात किंवा नजीकच्या भविष्यामध्ये इंग्रजीचं प्रस्थ कमी होणार नाही, ते वाढणार आहे, राहणार आहे. त्यामुळे परंतु आपण इंग्रजी शिकल्याने मराठी भाषा सोडून दिली तर भाषाबरोबर आपली संस्कृती आपण संपणार आहे. म्हणून इंग्रजी माध्यमामध्ये 12वीपर्यंत मराठी अनिवार्य करावं अशी मी सूचना केली, अशी मागणी केलेली आहे, पुन्हा करणार आहे. अनेक दक्षिणेत राज्यामध्ये तेलंगणा असेल, कर्नाटक असेल किंवा तामिळनाडू असेल, त्यांनी त्यांच्या सर्व शाळेमध्ये इंग्रजी माध्यमामध्ये दुसरी भाषा ही त्यांची प्रादेशिक भाषा असली पाहिजे, तामिळ किंवा तेलुगू असली पाहिजे, सक्ती केलेली आहे. त्यामुळे त्यांनी CBSE स्कूल देखील सोडलेले नाहीत. अशी कणखर भूमिका आपण घेतली तर आपले सर्व मुलं इंग्रजी उत्तम शिकतील, त्याबरोबर दुसरी भाषा जी अनिवार्य भाषा म्हणून मराठी शिकले तर ते मराठी पासून दूर जाणार नाहीत आणि मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती ते जुडले राहतील. हा एकमेव आजचा काळात पर्याय आहे. भविष्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली, गुगल ट्रान्सलेट येणार आहेत आणखीन 10-20 वर्षांनी, की आपल्याला इंग्रजी शिकायची गरज पडणार नाही, कारण आपण मराठीत बोलूत समोरचा माणूस इंग्रजीमध्ये ऐकू येईल, तो इंग्रजीत बोलू आपण ऐकू शकू. म्हणजे आपला इंग्रजी न शिकता इंग्रजी सर्व फायदे मिळू शकतात. इंग्रजीचा कुठलाही लेख, कुठलाही संदर्भग्रंथ आपल्याला क्षणार्धामध्ये नेटच्या माध्यमातून मराठीमध्ये अनुवाद करून मिळू शकेल. म्हणजे तुम्हाला ज्ञान घेण्यासाठी, इतर जगात समज आणण्यासाठी किंवा नवं शिक्षणासाठी इंग्रजी औषध भाषणाने असं तंत्रज्ञान विकसित होत चालेल, पण त्याला खूप वेळ लागणार आहे. परंतु मधल्या काळामध्ये मराठीशी आपली नाळ तुटली जाऊ नये आणि इंग्रजीचं एक जे फाजिल स्तोम आहे की इंग्रजी आली म्हणजे आपण खूप हुशार आहोत आणि मराठीमध्ये बोलतो म्हणजे न्यूनगंड आहे, ही भावना कमी होण्यासाठी इंग्रजी शाळेत मराठी आपण हे केलं आणि त्याचबरोबर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर आपलं जे मराठीचं प्रेम थोडं कमी आहे इतर भाषेपेक्षा, भाषिकांपेक्षा, ते वाढेल आणि आपली मराठी भाषा अभिजित आहे, अभिजात आहे असं समजून लोकं प्रेम करतील. तेव्हाच खऱ्या अर्थानं मराठी भाषा आणि भाषेच्या माध्यमातून मराठी संस्कृती नक्की टिकू शकेल. अर्थ म्हटलं जातं की अर्थकारणाची जी भाषा असेल ती भाषा जास्त काळ टिकते, म्हणजे जपान असेल किंवा चीन असेल हे आपल्या स्थानिक भाषांना प्राधान्य देताना दिसतात. तसं आपण मराठीच्या बाबतीत काय करू शकतो का? म्हणजे अर्थकारणाची भाषा मराठी होण्यासाठी आपण काय करू शकतो? आता तुम्ही जे उदाहरण द्या चीनचं, जपानचं, त्या संबंध देशाची एकच भाषा असल्यामुळे ते एक त्या ठिकाणी त्यांनी सक्ती केली आणि ते शिकले, बरोबर आहे. भारतामध्ये 22 आपल्या राज्यभाषा आहेत घटनेनं मान्य केलेल्या आणि संपर्कात प्रत्येक भाषा दुसऱ्या खूप भिन्न आहे, लिपी भिन्न आहे, उच्चार भिन्न आहेत, त्यामुळे भारतामध्ये लिंक लँग्वेजची गरज होती. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आपण मराठी सोडून दिली पाहिजे. आणि मराठी ही ज्ञान भाषा व्हायची असेल, तर आपल्याला खूप प्रयत्न केले पाहिजेत. जुन्या काळी निजाम राज्यामध्ये मी ज्याचा भाग होतो मराठवाडा माझा, त्या ठिकाणी उर्दूमध्ये निजाम राज्यामध्ये डॉक्टर झालेले, वकील झालेले आहेत
आणि फार जुनी गोष्ट नाही आहे. म्हणजे जर आजच्या काळी इच्छा असेल तर मराठी भाषा ज्ञानभाषा होते त्या मराठीमध्ये तुम्ही शिकू शकता, परंतु त्याचबरोबर पालकांनी देखील प्रवृत्त केलं पाहिजे. हा एक भाग आहे. तर त्यासाठी आपल्याला एक काम करता येईल की आम्ही एक मागणी केली मराठी विद्यापीठाची. मराठी विद्यापीठ स्थापन व्हावं ही काळाची गरज आहे. तसं तमिळ विद्यापीठ आहे तामिळनाडूमध्ये, कन्नड विद्यापीठ आहे कर्नाटकमध्ये, तसं महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मराठी विद्यापीठ व्हावं अशी मागणी आहे. आणि हे विद्यार्थी काय काम असेल, सर्व ज्ञानशाखा जे सर्व जगातलं ज्ञान आहे इतर भाषेतलं ते मराठीमध्ये आणलं पाहिजे. आणि मराठी भाषा आणि तंत्रज्ञान, मराठी भाषा आणि विज्ञान, मराठी भाषा आणि कॉमर्स, मराठी भाषा आणि अर्थशास्त्र ह्याची चांगली घातली पाहिजे. आपले शब्दकोश संपन्न केले पाहिजेत, आपले बाकीच्या गोष्टी आहेत संपन्न केल्या पाहिजेत, जेणेकरून मराठीमधून सर्व अर्थव्यवहार सर्व विज्ञानाचा व्यवहार होऊ शकेल. त्यासाठी जे लागणारं संदर्भ ग्रंथ आहेत, भाषिक ग्रंथ आहेत, हे निर्माण करणं आणि काही विशेष उपक्रमाद्वारे मराठी माणसामध्ये मराठीतून शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तितकाच फायदा मिळेल जितका इंग्रजीतून घेतला जातो हे बिंबवणं, ह्यासाठी मराठी भाषा मराठी विद्यापीठ काम करू शकेल. तसं त्यासाठी मिशन असलं पाहिजे. तर त्याशिवाय पर्यायाने आजच्या विद्यापीठामध्ये मराठी एक विभाग असतो पण तो विभाग हे काम करू शकणार नाही. म्हणून मराठी विद्यापीठ ही काळाची गरज आहे. मराठी विद्यापीठ झालं तर त्याच्यामार्फत प्रयत्न केला तर एक दोन दशकामध्ये मराठी हे ज्ञानभाषा होऊ शकते, रोजगार भाषा होऊ शकते. आणि मुख्य म्हणजे सर्व मराठी माणसं ठरवलं की आपण रस्त्यावर समाजामध्ये कटाक्षरं मराठी बोलायचं तर समोरचा माणूस देखील मराठी शिकायला प्रवृत्त होईल. आज भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये इतर प्रांतिक माणसं येतात त्यांची आपण हिंदी बोलतो इंग्रजी बोलतो त्यामुळे त्यांना मराठी शिकायची गरज वाटत नाही. असं घडत आहे तामिळनाडू, तिथं सर्व लोक कटाक्षरं तामिळ बोलतात त्यामुळे तिथं जो माणूस जातो बंगाली म्हणा हिंदी म्हणा मराठी त्याला झकमारीत मराठी ती भाषा शिकावी लागतं. हा शब्दाचा थोडा ग्राम्य आहे पण मुद्दा मी तो वापरला आहे की हे कळलं पाहिजे. तर आम्ही जर मराठीमध्ये बोलासो किंवा तर समोरचा जो ज्याला रोजगार पाहिजे आपल्याकडून तो मराठीत बोलू शकेल. तर हे आपण मराठी प्रेम दाखवलं पाहिजे आणि मराठी प्रेम दाखवण्यासाठी अभिजात भाषा मराठी होणं आणि मराठी विद्यापीठ स्थापन होणं हे त्या दोन गोष्टी आपण केल्या आणि शासनाने थोडं ठरवलं की आपल्याला हे पुशअप केलं पाहिजे तर हे होऊ शकतं. लक्ष्मीकांत देशमुख, बडोदे इथल्या साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषा मराठी समाज याच्यासमोरचे जे आव्हान आहेत याच्यावर काही मूलगामी चिंतन होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. संपूर्ण मराठी समाज या बडोदा संमेलनाकडे एक नव्या आशेने बघतोय. त्या संमेलनासाठी आणि तुमच्या अध्यक्षीय कारकिर्दीसाठी आमच्या झी चोवीसच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी वेळ काढला त्याच्याबद्दल आभार. धन्यवाद. नमस्कार. झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.